नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एम पी सी आय चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आणि या सामाजिक सुधारणा पर्वाची सुरुवात आहे ती राजा राम मोहन रॉय यांच्यापासून झालेली आहे, त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल आणि ब्राह्म समाज याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. सो डिटेल्समध्ये परिषदेमुख त्या अगोदर लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही स्टडी एम पी सी चॅनलला नवीन असेल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढील लेक्चरचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल. सो आपण लेक्चरला सुरुवात करू. प्रथम आपण राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल माहिती पाहू, त्यानंतर डिटेल्समध्ये आपण ब्राह्म समाज याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत. सो त्यांचा जन्म आहे 22 मे 1772 पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगर या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. लक्षात ठेवा, त्यांचं जन्म ठिकाण लक्षात ठेवा. आणि त्यांचं मूळ आडनाव आहे बॅनर्जी. लक्षात ठेवा, राजाराम मोहन रॉय यांचं मूळ आडनाव आहे ते बॅनर्जी. वडिलांचे नाव आहे ते रामकांत, आईचं नाव तैरिणी देवी. भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत, आधुनिक भारताचे जनक, पहिले आधुनिक भारतीय व्यक्ती, सुधारणा चळवळीचे आद्यप्रवर्तक म्हणून राजाराम मोहन रॉय यांना ओळखलं जातं. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून कोणाला ओळखलं जातं, त्याचप्रमाणे आधुनिक भारताचे जनक, पहिले आधुनिक भारतीय व्यक्ती, सुधारणा चळवळीचे आद्यप्रवर्तक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर राजाराम मोहन रॉय. ओके, त्यांचं पहिलं शिक्षण झालं ते खाजगी मौलीकडून त्यांनी ते प्राप्त केलं आहे पर्शियन आणि अरेबिक भाषेत. वयाच्या 16 वर्षी त्यांनी घर सोडलं आणि तिबेटमध्ये जाऊन बुद्ध धर्माचा त्यांनी अभ्यास केला. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी काही भाषाही शिकल्या होत्या, त्यामध्ये फारशी, बंगाली, हिंदी, अरबी, इंग्रजी, लॅटिन, ग्रीक, हिब्रू, फ्रेंच इत्यादी भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. संस्कृत साहित्य व हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास त्यांनी वाराणसी येथे पूर्ण केला, तर पुराण, पर्शियन, अरबिक साहित्याचा अभ्यास त्यांनी पाटणा येथे केला. ओके, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. 1809 एकेश्वरवादाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पर्शियन भाषेत आहे तो तुफत उल मुआउद्दीन किंवा एकेश्वरवादांसाठी देणगी हा प्रबंध त्यांनी लिहिला. एकेश्वरवादाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पर्शियन भाषेत तुफत उल मुआउद्दीन किंवा एकेश्वरवादासाठी देणगी हा प्रबंध त्यांनी लिहिला. लक्षात ठेवा, हा पॉईंट्स त्यावरती प्रश्न बनवू शकतो, तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कोणता प्रबंध एकेश्वरवादासाठी एकेश्वरवादाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी लिहिला होता आणि कोणत्या भाषेत. ओके, आणि वर्षसुद्धा लक्षात ठेवा. याच दरम्यान 1805 ते 1814 दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीत महसूल अधिकारी जॉन डिग्बीचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्याचप्रमाणे त्यानंतर त्यांना बढती मिळाली लिपिक आणि दिवाण या पदासाठी. ओके, 1814 काम सोडल्यानंतर आत्मीय सभेची स्थापना त्यांनी कोलकाता येथे केली. या सभेच्या स्थापनेमध्ये काही सदस्य सुद्धा होते, त्यामध्ये द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर, डॉक्टर राजेंद्र मिश्र, राजाकली, शंकर घोषाल, आनंद प्रसाद बॅनर्जी इत्यादी सदस्य होते. लक्षात ठेवा, हे सदस्य लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहेत. आणि उद्देश होता आत्मीय सभा स्थापन करण्याचा, एकेश्वरवादाचा प्रसार व हिंदू धर्मातील ज्या अनिष्ट प्रथा आहेत, परंपरा आहेत, त्याच्याविरुद्ध लढा देणं, त्यासाठी आत्मीय सभेची स्थापना केली होती. ओके, महत्त्वपूर्ण आहे. 1817 डेव्हिड हेअर यांना हिंदू कॉलेज स्थापनेसाठी मदत त्यांनी केली होती. कोलकाता येथे हे कॉलेज स्थापन करण्यात आलं होतं. ह्या कॉलेज स्थापनेसाठी त्यांनी मदत केली होती. ओके, 1817 त्यांनी स्वयंखर्चाने इंग्लिश स्कूल स्थापन केलं होतं कोलकाता येथे. 1820 द प्रिस्पेक्ट्स ऑफ जजेस, द गाईड टू पेस अँड हॅपीनेस हा ग्रंथ त्यांनी मानवी तर्कशक्ती, बुद्धिप्रमाणाचे तत्व ख्रिश्चन धर्माला लागू करण्यासाठी लिहिला होता. ओके, 1820 ही लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. वृत्तपत्र सुद्धा सुरू केली होती, ज्यामध्ये संवाद कुमोदे हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं 1821 आणि त्याचे संपादक होते भवानी चरण बॅनर्जी. ओके, संस्थापक राजाराम मोहन रॉय हे होते आणि संपादक होते ते भवानी चरण बॅनर्जी. 1822 सुद्धा एक वृत्तपत्र सुरू केलं होतं, मिरात उल अखबार, हे पर्शियन भाषेतील वृत्तपत्र होतं. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. आपण भारतातील तसेच महाराष्ट्रातील वृत्तपत्रे विशिष्ट एका विशिष्ट लेक्चरमध्ये म्हणजे वेगळ्या लेक्चरमध्ये पूर्णतः कव्हर केलेली आहेत, ती नक्की पहा विद्यार्थी मित्रांनो. 1822 अँग्लो हिंदू स्कूलची स्थापना केली त्यांनी कोलकाता येथे. 1825 वेदांत कॉलेजची स्थापना केली. 1830 जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी अलेक्झांडर ट्रॉफ यास मदत केली होती. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे, वेदांत कॉलेजची स्थापना, त्याचप्रमाणे अँग्लो हिंदू स्कूल आणि जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी अलेक्झांडर ट्रॉफ यास मदत केली होती. ओके,
19 नोव्हेंबर 1830 मध्ये ते इंग्लंडला रवाना झाले. दुसरा बादशाह दुसरा अकबर, त्याचप्रमाणे त्याची मागणी ब्रिटिशांसमोर मांडण्यासाठी आणि सत्यप्रतिबंधी कायद्यासंदर्भात ते इंग्लंडला रवाना झाले. त्याच दरम्यान दिल्लीचा बादशाह दुसरा अकबर यांनी राजा ही पदवी त्यांना बहाल केली होती. ओके, हे राजा हे त्यांचं नाव नाही आहे तर पदवी आहे ती, जी की दिल्लीचा बादशाह दुसरा अकबर यांनी बहाल केली होती. ओके, 27 सप्टेंबर 1833 मध्ये त्यांचा मृत्यू झाला ब्रिस्टॉल येथे, इंग्लंड या ठिकाणी ते हे ठिकाण आहे ब्रिस्टॉल, लक्षात ठेवा. समाधी आहे कॉर्नवेल या ठिकाणी उभारलेली आहे, द्वारकानाथ टागोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही समाधी उभारलेली आहे. ओके, महत्त्वपूर्ण आहे त्यांचं सामाजिक कार्यामध्ये योगदान बघा. सत्यप्रति कायदा लागू करण्यासाठी त्यांनी आंदोलन छेडलं होतं, कारण त्यांच्या आयुष्यात अशी घटना घडली होती ज्यामध्ये आपले थोरले बंधू जगमोहन रॉय यांच्या पत्नी अलक मंजीर या सुद्धा सती त्यांच्या डोळ्यासमोर गेल्या होत्या. सतीबंदी करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा लॉर्ड विल्यम बेटिंग यांच्याकडे केला आणि त्यानुसार 4 डिसेंबर 1829 मध्ये नियमन क्रमांक 18 संमत करून सतीप्रती प्रथा होती जी बंद करण्यात आली. ओके, ह्या नियमन क्रमांक 18 नुसार लक्षात ठेवा आणि ती बंगालपुरती मर्यादित होती आणि 1830 मध्ये ती मुंबई आणि मद्रासाठी लागू करण्यात आली. ओके, त्याचप्रमाणे अनिष्ट प्रथांविरुद्ध आंदोलन छेडलं होतं, जातीभेदाविरुद्ध लढा दिला होता, स्त्रियांच्या हक्कांसाठी आंदोलन छेडलं होतं, बहुपत्नीत्वास विरोध केला होता, शेतकऱ्यांना सुद्धा पाठिंबा त्यांनी दर्शवला होता. ही त्यांची सामाजिक कार्य झाली. धार्मिक कार्यामध्ये त्यांचं सुद्धा योगदान आहे, धर्मसुधारणा, एकेश्वरवादाचा प्रसार, धर्मांतरावर निर्बंध, मूर्तीपूजेस विरोध, बहुपत्नीत्वास विरोध, साध्या पद्धतीच्या भक्तीस प्रोत्साहन त्यांनी या कार्यामार्फत केलेलं आहे, लक्षात ठेवा. ब्रह्मसूत्र या ग्रंथाचे बंगाली भाषेत त्यांनी रूपांतर केलेलं आहे, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. आणि बंगाली भाषेतील व्याकरणाचे पहिले पुस्तक हे गोंदिया नावाचं आहे, त्यांनी लिहिलं आहे, लक्षात ठेवा. आता आपण ब्राह्मो समाज याच्याविषयी माहिती पाहूया. ओके, 20 ऑगस्ट 1828 मध्ये कोलकाता येथे एक प्रार्थनास्थळ म्हणून ब्राह्मो समाज होता, लक्षात ठेवा, जो की 23 जानेवारी 1830 मध्ये ब्राह्मो सभामध्ये कन्वर्ट झाला आणि पुढील गावामध्ये तो ब्राह्मो समाजमध्ये कन्वर्ट झाला, लक्षात ठेवा. प्रथमचा ते प्रार्थनास्थळ म्हणून सुरू झालं होतं 20 ऑगस्ट 1828 मध्ये कोलकाता येथे आणि 23 जानेवारी 1830 मध्ये ब्राह्मो सभा नामकरण करण्यात आलं आणि पुढे नामांतर होऊन ब्राह्मो समाज असं पडलं. ओके, त्याचे सचिव होते या समाजाचे ताराचंद चक्रवर्ती, हे सचिव होते, लक्षात ठेवा. ब्राह्म समाजाची काही तत्व होती ज्यामध्ये ईश्वर एक असून तो सृष्टीचा निर्माता पालक रक्षक आहे, हे झालं एक पहिलं तत्व. त्यानंतर आत्मा अमर असून त्याच्यात प्रगती करण्याची क्षमता असते. मूर्तीपूजा कर्मकांड अमान्य होतं. सर्व मानवी जातीवर प्रेम करणं हीच ईश्वर भक्ती असं मानलं जात होतं. ओके, हे तत्वामध्ये त्यांचे आहे, हे तत्व लक्षात ठेवा, तुम्हाला जशी जशी विचारली जातात परीक्षेमध्ये. ओके, आध्यात्मिक प्रगतीसाठी ईश्वराची प्रार्थना, आश्रय व श्रद्धा ठेवणं हे चौथं तत्व झालं. त्याचप्रमाणे कोणाची निंदा करू नये, सर्व धर्मांचा आदर करणे, एकेश्वरवाद आज सत्याचा मार्ग आहे, अवतारवादाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवू नये. या समाजात म्हणजे ब्राह्म समाजात मंदिर व तीर्थस्थानाला कोणतेही स्थान नव्हतं. ओके, महत्त्वपूर्ण आहे, हे तत्व लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. ओके, 1833 नंतर ब्राह्म समाजाची जी लीड सांभाळलेली आहे, काही काळ द्वारकानाथ टागोरांनी ती सांभाळली, त्यानंतर त्यांचे बंधू देवेंद्रनाथ टागोरांनी ती सांभाळली. ओके, 1839 मध्ये त्यांनी राजाराम मोहन यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी तत्वबोधीन सभा स्थापन केली. त्याचप्रमाणे तत्वबोधीन पत्रिका सुद्धा त्यांनी सुरू केलं होतं, हे बंगाली मासिक होतं. ओके, तत्वबोधीन पत्रिका. ओके, 1843 मध्ये त्यांचा ब्राह्म समाजात प्रवेश झाला. सगळे पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहे, ब्रह्मधर्म आणि ब्राह्मधर्म विजय. 1857 किंवा 1858 मध्ये केशवचंद्र सेन यांचा प्रवेश झाला ब्राह्म समाजामध्ये, लक्षात ठेवा. काही ठिकाणी 1857 दिलेलं आहे आणि काही ठिकाणी 1858 दिले, त्यामुळे दोन्ही दिलेले आहेत मी तारखा, दोन्ही लक्षात ठेवा ही सनावळी. ओके, त्यानंतर ब्राह्म समाजामध्ये पहिली फूट पडली ती 1865-66 दरम्यान आहे, कारण सामाजिक विचारावरती मतभेद झाले, ज्यामध्ये देवेंद्रनाथ टागोर यांचा एक गट होता आणि केशवचंद्र सेन यांचा सुद्धा गट होता, ज्यामध्ये देवेंद्रनाथ टागोरांच्या गटाच्या मते ज्यामध्ये जुना प्रतिगामी गट म्हणून ओळखला जायचा, त्यांच्यामध्ये जातीव्यवस्थेची ताठरता आहे ती कमी करून ब्राह्मधर्म हाच हिंदू धर्म आहे असं या गटाचं म्हणणं होतं. ओके, तर केशवचंद्र सेन यांचं म्हणणं याच्या ऑपोजिट होतं, नवा पुरोगामी गट म्हणून ज्यामध्ये जातीव्यवस्था संपूर्णतः नष्ट करून ब्राह्मधर्म हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे असं या गटाचं म्हणणं होतं. पुढे याच कारणामुळे त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि फूट पडली, पहिली फूट 1865-66 दरम्यान. आणि पुढे जो पहिला ब्राह्म समाज होता त्याला आधी ब्राह्म समाज असं ओळखला जायचं, तो देवेंद्रनाथ टागोर यांच्या लीडखाली चालत असत आणि केशवचंद्र सेन हे बाहेर पडले आणि
त्यांनी ब्राह्मो समाज ऑफ इंडिया किंवा नवविधान अशा प्रकारचा समाज स्थापन केला लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज, त्याचप्रमाणे वेद समाज मद्रासमध्ये स्थापन करण्यात आले. त्याचप्रमाणे इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केली होती 1870 मध्ये. त्यांच्या पाठपुराव्यामुळे नेटिव्ह मॅरेज ऍक्ट हा 1872 मध्ये पास करण्यात आला, ज्यामध्ये समती वय निश्चित करण्यात आलं होतं या ऍक्ट अंतर्गत, ज्यामध्ये मुलांसाठी 18 तर मुलींसाठी 14 असं वय निश्चित करण्यात आलं. पहिल्या काळामध्ये दुसरी फूट पडली होती ती 1878 मध्ये, ज्यामध्ये नेटिव्ह मॅरेज ऍक्ट चं उल्लंघन स्वतः केशवचंद्र सेन यांनी केलं होतं, कारण त्यांनी आपल्या मुलीचा विवाह कुचबिहारच्या राजाशी ठरवला होता, परंतु दोन्ही म्हणजे दोघांचेही वय हे नेटिव्ह मॅरेज ऍक्टनुसार क्रॉस झालं नव्हतं किंवा ते पूर्णता पूर्ण झालं नव्हतं, त्यामुळे याच कारणामुळे त्यांच्यामध्ये फूट पडली. आणि पुढे गावामध्ये आनंद मोहन बोस आणि शिवनाथ शास्त्री हे ब्राह्मसमाजातून बाहेर पडले आणि त्यांनी साधारण ब्राह्मसमाज स्थापन केला, आनंद मोहन बोस आणि शिवनाथ शास्त्री. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण परीक्षेमुख माहिती पाहिलेली आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. विद्यार्थी मित्रांनो लेक्चर समाप्तीपूर्वी पुढील लेक्चर अपडेट मिळवण्यासाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल स्टडी एम पी एस सी, तर स्टडी एम पी एस सी शेजारी दिसणाऱ्या सबस्क्राईब नावाचे जे लाल बटन आहे त्याला क्लिक करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढील लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. तो तास थांबू इथं, भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.